हा गाईड्स डेअर टूचा वापर, यामध्ये आपण एक सूत्र बघणार आहोत. तर त्यामध्ये सब्जेक्ट प्लस डिअर नॉट प्लस व्हर्ब प्लस ऑब्जेक्टिव डिअर टू ची मदत असणे होणे. डिअर हा शब्द साधारणपणे नकारातीच्या संदर्भात जास्त वापरला जातो, तर त्यासाठी आपण काही एक्झाम्पल बघणार आहोत. तर डिअर टूचा वापर कसा करावा तर जाणून घेऊया थोडक्यात एक्झाम्पलसाठी. ही डेअर नॉट टेक सच अ स्टेप, त्याची ही स्टेप घेण्याची हिंमत होत नाही. ही डेअर नॉट टेक सच अ स्टेप, त्याची ही स्टेप घेण्याची हिंमत होत नाही. ही डेअर नॉट कम टू मी, त्याची माझ्यासोबत येण्याची हिंमत होत नाही. डेअर नॉट शब्द आपण पुन्हा एकदा वापरलेला आहेत. हिअर ही डेअर नॉट म्हणजे सब्जेक्टच्या नंतर आपण हा शब्द वापरला आहे डिअर नॉट. त्यानंतर आपण कम पहिलं व्हर्ब वापरला आहे टू मी, हा झाला ऑब्जेक्टिव. त्यानंतर थ्री एक्झाम्पल, ही डेअर नॉट टू बीट मी, त्यांची मला हिंमत झाली नाही. ही डेअर नॉट बीट मी आपण पुन्हा एकदा वापरला आहे. हाऊ डेअर यू टू कम हेअर, तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली. हाऊ टू इयर कम हेअर, हाऊ डेअर टू कम हेअर, तुझी येण्याची हिंमत कशी झाली नाही. शी डेअर नॉट टू कॉपी, तिची कॉपी करण्याची हिंमत होत नाही. शी डेअर नॉट टू कॉपी. डेअर नॉट पुन्हा एकदा सब्जेक्ट नंतर डेअर नॉट वापरलेला आहे.